पालघर जिल्ह्यात पोलिसांतर्फे जनप्रतिषेध अभियान राबवण्यात आले होते. त्या दरम्यान जव्हार शहराच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनांचा देखील उलगडा करण्यात जव्हार पोलिसांना यश आलं आहे. दिनांक 3 ऑगस्ट रोजी वाडा तालुक्यातील नेहरोडी येथे राहणारे 29 वर्षीय रिकेश रोहिदास ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जव्हार येथील भारत पेट्रोल पंपासमोरील टॉवर जवळ एअरटेल कंपनीचे ABIA चे 3 BTS कार्ड, ASAI चे 1 BTS कार्ड ची चोरी करून चोरटे पसार झाले होते. त्या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यातील अशा वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये जव्हार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे, जितेंद्र अहिरराव व जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी नमूद गुन्ह्यात कोणताही पुरावा सोडला नसताना अथवा धागे दोरे नसताना कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले व त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नमूद असलेला गुन्हा कबूल केला आहे. या आरोपींकडून सुमारे 18,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील अशा अनेक चोरींच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे, त्यामुळे पालघर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जव्हारवरून उबेद मेमन, विकास समाचार.